कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. भाजपा महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पती साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे यांनी जोडीनं जाऊन सकाळी 7:15 वाजता मतदानाचा हक्क बजावला. महायुतीसाठी राज्याचा राज्य सरकारचा कौल आहे, त्याच्यामुळं एक उत्साहाचं वातावरण आहे. निश्चित आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहे प्रचाराचे, आणि सामान्य माणसापर्यंत लाभ सगळे युती सरकारचे पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळं एक मी निवडून येणार याची मला 100% खात्री आहे. दुसऱ्यांदा तुम्ही आता आमदार होण्याचं स्वप्न पाहताय, वातावरण तर खूप छान आहे, मतदारसंघातलं वातावरण कसं वाटतंय तुम्हाला? मतदारसंघाचं वातावरण उत्साहाचं आहे, कारण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. त्याच्यामुळं त्यांना एक विश्वास बसलेला आहे या सरकारवर की सबका साथ सबका विकास या धर्तीवर आपलं सगळ्यांचं जे काही प्रलंबित प्रश्न आहे, अनेक वर्ष सरकारं अनेक आली परंतु या सरकारवर एक विश्वास आहे. आणि एक आमदार म्हणून मी जी काही विकास कामं केली याच्यावरही मतदारसंघातल्या सर्व दीन दलित शोषित आदिवासी पीडित सर्व शेतकरी बांधव महिला वर्ग सगळ्यांचा प्रचंड विश्वास आहे. आणि निश्चित चांगलं कर्म कधीही वाया जात नाही याच्यावर माझा विश्वास आहे, त्याच्यामुळं कामाला मतदान निश्चित मिळेल. ताई, महिला मंडळ ते विधिमंडळ मतदारसंघात अशी चर्चा की आता मंत्रिमंडळ असं चर्चा आहे, काय वाटतं तुम्हाला? मी हा विचार करते की आपलं काम करत राहणं आणि जे काही माझ्यावर जबाबदारी जर का तशी टाकायची असेल मुख्यमंत्र्यांना तर ती समर्थपणे मी निश्चित पेलेन, आणि जे काही प्रलंबित प्रश्न अजून सोडवता येईल ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. कोपरगाव शहरातील महादेवनगर भागातील नागरिकांनी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्र क्रमांक 137 वर मतदानासाठी मोठी रांग लावली. पहिल्या तासामध्ये तब्बल शतकी पार मतदान करून या केंद्रानं उच्चांक गाठला. काही ज्येष्ठ नागरिक आपल्या काठीचा आधार घेत सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावून तरुण मतदारांना मतदान करण्याची चालना देत होते. दरम्यान मतदारसंघामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची रिमझिम सुरू आहे. मतदान केंद्र आणि परिसरामध्ये चिखलमय वातावरण झाल्यामुळं मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाताना चिखलातून वाट काढावी लागतीये. शहरांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा बंद केल्यामुळं मतदान केंद्रामध्ये ढगाळ वातावरणामुळे अंधार पडलाय, तर कर्मचारी मोबाईलच्या उजेडामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करत होते. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.